महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्यासपीठावरती आज जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेल्या ऍडव्होकेट सोनाली शेलार मॅडम यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे सर यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, आपण महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य प्राचार्य डॉक्टर मसू पाटील यांच्या स्मरणार्थ एक व्याख्यानमाला वर्षभर चालवत असतो. या वर्षी आपण नीतिमूल्य आणि जीवनमूल्य यांचं संवर्धन हा लक्ष विषय डोळ्यासमोर ठेवून व्याख्यानांचं आयोजन करत आहोत. आणि हे व्याख्यानांचं आयोजन करताना आपण त्या त्या दिवसाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व डोळ्यासमोर ठेवून आपण व्याख्यानांचं आयोजन करत आहोत. यावर्षी आपण अशाच प्रकारे अनेक व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे आणि आज आपण जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या निमित्ताने ॲडव्होकेट सोनाली शेलार मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि हा विषय किती गंभीर बनत चाललेला आहे आणि या विषयाची दुसरी बाजू जे कायदे आहेत हे कायदे फारसे आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित ही परिस्थिती आज वाढत आहे, गांभीर्य त्यातलं वाढत आहे. आणि मित्र हो, लहान मुलांचं जर म्हटलं तर ही लहान मुलं सांगील ते काम करत असतात, कमी पैशात काम करत असतात आणि त्याच्यामुळे जो काम करून घेणारा असतो त्याला ते परवडत असतात. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर ह्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं आणि असं होऊ नये ही आपली सर्वांची एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण ह्या कायद्यांची जर माहिती करून घेतली तर योग्य ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करता येईल आणि अशा मुलांना योग्य वेळेला त्यातून मुक्त करून त्यांना शिक्षण वगैरे घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करता येईल आणि त्या दृष्टीने आपल्याला हे सगळं आज माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण शेलार मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी पुन्हा एकदा मॅडमचं स्वागत करतो आणि आपल्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्राध्यापक कविता काखंडके मॅडम यांच्याकडे पुढील सूत्र सोपवतो. काखंडके मॅडम. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट सोनाली शेलार मॅडम यांचा परिचय करून देत आहे. ॲडव्होकेट सोनाली शेलार यांचं शालेय शिक्षण हे नाशिक येथील केंद्रीय विद्यालयात पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट येथून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याविषयी नक्कीच त्या आपल्याला माहिती देतील. PCGT मध्ये त्या प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. खास करून स्त्रियांकरता व मुलांच्या सेफ्टीसाठी त्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करत असतात. 2000 पेक्षा जास्त असे अनेक कार्यक्रम टीचर्स ट्रेनिंगचे त्यांनी मुंबई येथे यशस्वीरित्या आयोजित केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी खास करून मुलांच्या सेफ्टी या विषयावरती विशेष भर दिलेला आहे. नाशिकमध्ये त्यांनी एक NGO सुरू केलेले आहे. त्यात त्याच्या डायरेक्टर आहेत. त्यामार्फत कायदेविषयक सल्ला व मदत केली जाते. त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्स आणि चाइल्ड सेक्शुअल अब्युजसाठी त्या जाणीव जागरूकता अभियान राबवित आहेत. आणखीन विशेष म्हणजे त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. वेळात वेळ काढून त्या संगीत, तत्वज्ञान, वाचन, ब्लॉगिंग मध्ये सुद्धा रुची असल्या कारणाने त्याच्यासाठी ते वेळ देत आहेत. आणि खरोखरच आज आपल्याला एक चांगल्या वक्त्या लाभलेल्या आहेत. ॲडव्होकेट सोनाली शेलार मॅडम यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करते आणि ॲडव्होकेट मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं व आपलं मनोगत व्यक्त करावं. ॲडव्होकेट सोनाली शेलार. धन्यवाद मॅम. धन्यवाद सर.
आजचा दिवस चाइल्ड लेबर हे किती ही किती मोठी प्रॉब्लेम होत चालली आहे याबद्दल आहे. तर मला सुरू करायच्या आधी फक्त थँक्यू म्हणायचं आहे आपल्या महाविद्यालयाला मला इन्व्हाइट करायसाठी. तर पुढचा एक तास आपण हे समजण्यात डेडिकेट करू की बाल हक्क हे काय असतं, कारण आपल्याला माहिती आहे की लहान मुलांकडून काम करून घेणं ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याला हे पण माहिती आहे की लहान मुलांचं कुठल्याही प्रकारचं शोषण होणं ही चुकीची गोष्ट आहे, पण त्यांचे अधिकार ऍक्च्युअली आहेत काय आपण हे समजून घेऊया आधी, आणि मग पुढे प्रॉब्लेम्स काय ते समजून घेऊया. आता लीगली मुलांना म्हणतात मायनर्स, याचा अर्थ असा की प्रत्येक लहान मूल जे प्रत्येक व्यक्ती ज्याचं 18 खाली वय असतं त्याला म्हणतात चाइल्ड. ही लीगल डेफिनेशन आहे चाइल्डची. आता चाइल्ड प्रोटेक्शन, चाइल्ड प्रोटेक्शन मध्ये कुठकुठल्या गोष्टी आहेत आपण ते समजून घेऊया. चाइल्ड प्रोटेक्शन मध्ये मुलांचं संरक्षण शारीरिक डिरेक्शनने, मानसिक, सेक्शुअली, इमोशनली, स्पिरिच्युअली आणि सोशल एक्सप्लॉयटेशन पासून त्यांचं संरक्षण करण्याला म्हणतात चाइल्ड प्रोटेक्शन. आता यात इतक्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कारण आपल्याला माहितीये की लहान मुलांकडून काम करून घेणं, त्यांचं असं एक्सप्लॉयटेशन करणं हे आहेच चुकीचं, पण ह्या गोष्टी समजून घेणं का महत्वाचं आहे आपण जसं जसं जाऊ तसं तसं आपल्याला कळेल. आता चाइल्ड अब्यूज हे काय, आधी आपण हे समजून घेऊया. कुठल्याही मुलाला फिजिकली त्रास होणं किंवा त्याला इमोशनली त्रास होणं किंवा त्याला घरून, शाळेतून, बाहेरून, मित्रांकडून, मैत्रिणींकडून इमोशनली इल ट्रीटमेंट मिळणं किंवा सेक्शुअल अब्यूज किंवा कुठल्याही प्रकारचं निग्लेक्ट किंवा मुलांची विक्री होणं किंवा किंवा मुलांना अशा सिच्युएशन मध्ये टाकणं की त्यांना हार्म होऊ शकतो, की त्यांच्यावर काही पण प्रॉब्लेम इमोशनली किंवा फिजिकली येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींना म्हणतात चाइल्ड अब्यूज. बऱ्याचदा आपण चाइल्ड अब्यूज म्हटलं की आपल्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, चाइल्ड लेबर आणि चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, पण ह्या बाकीच्या पण किती गोष्टी आहे आज आपण ते बघूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युनायटेड नेशन्सचं काय तात्पर्य असतं. युनायटेड नेशन्सचं अस्तित्वाचं तात्पर्य असं असतं की सगळ्या देशांना सोबत आणायचं, सगळ्या देशांना जे गाईडलाईन्स असतात जेणेकरून सगळीकडे शांती आणि समृद्धी सगळ्या देशांमध्ये असेल, हा तात्पर्य असतो युनायटेड नेशन्सचा. आता युनायटेड नेशन्सला कन्व्हेन्शन ऑफ चाइल्ड, कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड ही आणायची गरज का पडली आपण आता हे समजू. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की युनायटेड नेशन्सचं जे कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ द चाइल्ड आहे हे सगळ्यात जास्तीत जास्त देशांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा की युनायटेड नेशन्स एक संस्था आहे ज्याच्यात देश जेवढे आपल्या जगात जेवढे देश आहेत ते त्यांच्या स्वखुशीने सहभाग घेतात, की त्यांना त्यांच्यावर असे ते कायदे जबरदस्ती नाही टाकले जात की ही गाईडलाईन देतो आम्ही तुम्हाला ही फॉलो करावाच लागेल. ते त्यांच्या स्वखुशीने त्यांच्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी ते पार्टिसिपेट करतात. सगळ्यात जास्त पीस आणि डेव्हलपमेंट हा सगळ्यात मोठा फोकस असतो युएनचा. तर युएनने ह्या कामासाठी वेगळे वेगळे डिव्हिजन्स केले, म्हणजे सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर UNCRC, युनायटेड कन्व्हेन्शन ऑफ द राईट्स ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड आहे, हे सगळे वेगळे वेगळे भाग आहे ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर फोकस करतात. आता यातला एक भाग आहे UNCRC जो आपण आज समजून घेणार आहोत. जसं मी आधी सांगितलं ते आहे कन्व्हेन्शन ऑन चाइल्ड ऑफ द राईट. तर यात मुलांचे सिव्हिल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल आणि जे सांस्कृतिक अधिकार असतात हे सगळे यात असतात. आता हे अधिकार सगळ्यांना असतातच, म्हणजे जर जर प्रत्येक
संविधानामध्ये किंवा प्रत्येक देशाच्या प्रत्येक देशाच्या संविधानामध्ये जर लिहिलेलं असेल की सगळ्या लोकांना त्यांची ओपिनियन मांडण्याचा किंवा त्यांना त्यांना सगळे प्रकारचे फ्रीडम असण्याचा अधिकार आहे, तर लहान मुलांना वेगळे अधिकार म्हणजे त्यांचे अधिकार वेगळे सांगण्याची गरज काय? तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही कुठलीही सिच्युएशन बघितली तर त्यात सगळ्यात जास्त व्हल्नरेबल असतात लहान मुलं. म्हणजे जर आता जे गाझामध्ये जे अटॅक्स होत आहे किंवा तुम्ही कुठेही जिथे कुठे टेररिस्ट किंवा कुठेही वॉर वगैरेची सिच्युएशन असेल तुम्ही तिथे बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यासारख्या लोकांना पळता येतं काही झालं की, लहान मुलांना पळता नाही येणार. हे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. आपल्याला सांगता येतं की आपल्याला भूक लागली आहे की आपल्याला तहान लागली आहे. लहान मुलांना ते सांगता नाही येत कारण त्यांना स्वतःच बरेचदा माहीत नसतं. जर आपल्याला कोणी बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये कोणी असा हात लावला तर आपल्याला सांगता येतं की नाही नाही हे चुकीचं आहे, तुम्ही थोडं लांब राहता. पण लहान मुलांना सांगता नाही येत. आणि याचं सगळ्यात मोठं कारण हे की त्यांना बरेचदा माहीत नसतं की त्यांचे काय, की त्यांना कोणी असा हात नाही लावायला पाहिजे, की त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होईल, त्यांच्या शारीरिक त्यांच्या ग्रोथवर कसा परिणाम होईल, हे सगळं त्यांना माहीत असण्याची अपेक्षा करणं मला वाटतं की खूप चुकीची गोष्ट आहे. कारण आपण लहान मुलांना बघा रोड नाही क्रॉस करू देत त्यांचा, आपण लहान मुलांना त्यांचं शाळेत नाही जाऊ देत, म्हणजे आपण त्यांना एकटं ब्रेकफास्ट पण नाही करू देत, तर आपण त्यांना त्यांच्यावर एवढी मोठी इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कसं काय टाकू शकतो त्यांच्या स्वतःच्या संरक्षणाची. तर माझा हा विचार आहे की सगळ्यात जास्त फोकस असला पाहिजे लहान मुलांच्या संरक्षणाचा, जी रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे ती असली पाहिजे मोठ्या लोकांनी. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण सगळ्या लोकांनी, म्हणजे जितके पण 18 वरती लोक असतील, जे काही टीचर्स असतील, जे माझ्यासारखे वकील असतील, काही सोशल वर्कर असतील, जे तुमच्या इथले बरेच लोकांचे स्वतःचे लहान मुलं असतील, हे अधिकार आपल्याला समजून घेणं आणि हे रोज प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. कारण मी हे लहान मुलाला समजून काही फायदा नाही होणार आहे. असे आपण अवेअरनेसच्या नावाखाली शाळांमध्ये जातो आणि लहान मुलांशी बोलतो की चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हे असतं आणि तुमचे अधिकार हे, आणि ते समजून पण घेतं कारण मुलं असतात ऍक्च्युली खूप स्मार्ट असतात मुलं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतात. पण त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं की त्यांना ते सगळे त्यांना ती सगळी माहिती इम्प्लिमेंट करता येईल इतक्या छोट्या वयात, हे थोडं चुकीचं आहे. तर आपण जर स्टॅटिस्टिकली बघितलं तर आजच्या काळात इंडियामध्ये तरी प्रत्येक दुसरा मुलगा किंवा मुलगी 18 वयातल्या आजचे जितके मुलं आहेत यातला प्रत्येक दुसरा मुलगा त्यांच्या लाईफच्या कुठल्या तरी स्टेजवर सेक्शुअली अब्यूज होतो. याचा अर्थ असा की 50% लहान मुलांची पॉप्युलेशन त्यांच्या चाइल्डहूडच्या कुठल्या तरी स्टेजवर एक्सप्लॉइट होते. तर याचा अर्थ असा पण होतो की जितके मुलं एक्सप्लॉइट होत आहेत तितके एक्सप्लॉइट करणारे लोक पण आहेत, बरोबर? तितके जितके लहान मुलं आपली चहा टपरी म्हणा किंवा आपलं एखादं हॉटेल म्हणा, जितक्या ठिकाणी काम करतात तितके लोक त्यांना कामावर लावणारे पण आहेत, बरोबर? आपण लहान मुलांना जाऊन हे सांगून फायदा नाही. समजा मी टपरीवर एखादा लहान मुलगा बघितला आणि मी बरेच लोकांना बघते, ते आउट ऑफ क्युरिओसिटी ते विचारतात का रे तू शाळेत जातो का, तुला घरी आई वडील आहेत का, पण ते त्याला सांगून आणि त्याला हे पण सांगून की तुला इथे काम करायची गरज नाहीये, की तुला गव्हर्नमेंटने एज्युकेशनचे राईट्स दिले आणि तुला वेळेवर जेवण मिळालं पाहिजे, त्याला सांगून काय फायदा ना. हे त्या लोकांना सांगायला पाहिजे, जसं जर तो हॉटेलचा जो मालक आहे त्याला सांगायला पाहिजे, त्याचे त्या मुलाचे जे आई वडील आहे त्याला सांगायला पाहिजे, तो ज्या शाळेत जातो त्या शाळेला सांगायला पाहिजे की याला रोज हे लहान मुलांना कायद्यानुसार रोज हे डाएट देणं भाग आहे, तुम्हाला हे द्यावाच लागेल. तर मग ह्या असा पर्स्पेक्टिव्ह ठेवा जेव्हा पण तुम्ही कुठला पण कायदा समजून घेता, त्यात तो कायदा ज्या व्यक्तीसाठी बनलेला आहे
तुम्ही त्याला सांगून, म्हणजे त्यांना सांगणं महत्वाचंच आहे, पण त्यांना सांगून त्यांच्याकडून अपेक्षा करणं की तुम्हीच हा इम्प्लिमेंट अंमलबजावणी तुमच्याकडूनच व्हायला पाहिजे असं नाही होणार. कारण याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्टेजेसवर वेगळे वेगळे लोक नेमून दिले याची काळजी घ्यायला. तर म्हणजे तुम्ही हा प्रिन्सिपल लाईफकडे, वर्षाची मुलगी आली किंवा 20 वर्षाचा मुलगा आला की माझ्यासोबत असं असं झालं की माझी कोणीतरी पर्स उचलून नेली, तर तुम्ही दिलं, म्हणजे त्याला हे सांग काळजी घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. पण त्या विक्टिमला ब्लेम करून फायदा नाही. आपण कुठल्याच स्टेज मध्ये विक्टिमला ब्लेम नाही करायला पाहिजे. कारण ऍज अ सिटिझन ऑफ दिस कंट्री हा आपला हक्क असतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. सॉरी माझी मराठी थोडी चुकते आज. तर आपण ह्या पर्स्पेक्टिव्हने, हा पर्स्पेक्टिव्ह नेहमी लक्षात ठेवायचा. जर एखादी बाई तुमच्याकडे आली की तिला तिच्या सासूने किंवा तिच्या नवऱ्याने मारलं, तर तिला नाही विचारायचं की अरे तुमचं तुम्ही असं काय केलं तुम्हाला मारलं. कुठल्याही सिच्युएशन मध्ये कुठल्याही व्यक्तीला मारहाण ही व्हायलाच नाही पाहिजे. हे बेसिक प्रिन्सिपल आपण लक्षात ठेवायचं. आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये ही खूप काय म्हणतात ना, पॉप्युलर गोष्ट आहे की तुम्ही असं काय केलं होतं की तुमच्यासोबत असं झालं, की तुमची छेड काढली तुम्ही काय घातलं होतं, की तुमच्यासोबत असं झालं तुम्ही काय करत होते. हा एकदम चुकीचा पर्स्पेक्टिव्ह आहे, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. आणि म्हणजे अशा रूढीवादी धारणाच म्हणेन मी याला, अशा पर्स्पेक्टिव्हमुळेच महाराष्ट्र इंडियात सगळ्यात जास्त चाइल्ड लेबर कुठे होत असेल तर तो महाराष्ट्रात आहे. म्हणजे तुम्ही गुगल करून बघा, सगळ्यात जास्त लहान मुलांचा जो दुरुपयोग म्हणेन मी, की ज्यांचं जे एक्सप्लॉयटेशन होतं चाइल्ड लेबर थ्रू, सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होत. तर आता आपण समजून घेऊया लहान मुलांचे कायदे काय असतात. तर UNCRCने 4 महत्वाचे, म्हणजे त्यांचे 4 महत्वाचे प्रिन्सिपल्स आहे ज्याच्या आधारे त्यांनी ते कायदे आणले. तर सगळ्यात पहिले नॉन डिस्क्रिमिनेशन, म्हणजे लहान मुलांचं त्यांचं डिस्क्रिमिनेशन नको व्हायला, म्हणजे त्यांच्या एकाला ही सोय मिळते आणि दुसऱ्याला मिळते असं नको व्हायला, त्याला डिस्क्रिमिनेशन म्हणतात. की सोसायटीमधल्या एका प्रकारच्या लोकांना ती सोय मिळते आणि दुसऱ्या लोकांना नाही मिळत. तर नॉन डिस्क्रिमिनेशनचा पहिला प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, म्हणजे मुलाच्या ग्रोथसाठी सगळ्यात मुलाच्या, एक सेकंड हा, तर नॉन डिस्क्रिमिनेशन बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, म्हणजे मुलांच्या ग्रोथसाठी त्यांच्यासाठी सगळ्यात चांगल्या गोष्टी काय आहेत हा त्यांचा हक्क आहे. आणि पार्टिसिपेशन ऑफ द चाइल्ड, म्हणजे त्यांना जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, जे गव्हर्नमेंट स्कीम्स असतात किंवा जे लोकल बॉडीचे जे स्कीम्स असतात, मुलांचे कॉम्पिटिशन म्हणा किंवा त्यांना स्कॉलरशिप म्हणा, त्यांचा पार्टिसिपेशनचा हा त्यांचा हक्क आहे. बरोबर. त्याच्यानंतर राईट टू सर्वायव्हल, म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये लहान मुलांना म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन अगेन्स्ट फिटिसाइड, त्याच्यानंतर मॅल न्यूट्रिशन, त्याच्यानंतर इन्फेंटिसाइड. याचा अर्थ असा की बरेचदा मेडिकल चेकअप नंतर जेव्हा पेरेंट्सला कळतं की त्यांना मुलगी होते, तेव्हा ते तिथेच फिटिसाइड करून देता. बरेचदा मुलगी झाल्यानंतर किंवा ते मूल झाल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की ते मूल डिसेबल आहे किंवा त्यांना अपंगत्वाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तिथे ते मुलाचा मृत्यू किंवा त्यांना काय म्हणता अडॉप्शनसाठी देऊन देता. त्याच्यानंतर मॅल न्यूट्रिशन सारखे प्रॉब्लेम असतात की जे वाढत्या वयात ज्या खायला आणि ज्या प्यायला ज्या गोष्टी लागतात हेल्थसाठी, ते मिळणं हा त्यांचा हक्क आहे. म्हणजे राईट टू सर्वायव्हल, जगण्याचा हक्क,
हा लहान मुलांचा हक्क आहे. तर मग बरेच चाइल्ड प्रोटेक्शनचे जे केसेस येतात स्पेशली डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये युएस सारख्या, की आपण आपण असं म्हणतो की आजकाल तर मुलांना मिळायला हव्या आणि त्यांना याची याची जाणीव करून देण्याची गरज नाही आहे की बघा तुम्ही आम्ही तुम्हाला इतकं देतोय. कुठल्या प्रकारचा उपकार नाही करत आहे त्यांना, काय म्हणतात पौष्टिक जेवण देऊन किंवा त्यांना बरोबर शाळेमध्ये टाकून, हा त्यांचा हक्क आहे. आपण त्यांना जन्माला घातलं म्हणून हा लहान मुलांचा हक्क आहे, त्यांचा सर्व्हायव्हल, त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं डेव्हलपमेंट आणि पार्टिसिपेशन. बरोबर, हे चार प्रिन्सिपल्स आहे UNCRC चे ज्याच्या आधारावर त्यांनी बाकी सगळे कायदे बनवले लहान मुलांबद्दल, राईट्स बद्दल. आता आपण समजून घेऊया की इंडियामध्ये सगळ्यात महत्वाचे कायदे कुठले जे आपल्याला, मला तरी वाटतं प्रत्येक पायरीवर लक्षात ठेवायला पाहिजे. तर यातला सगळ्यात पहिला आहे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट आणि दुसरा आहे पॉक्सो ऍक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट. तर यातला जो म्हणजे असे बरेच कायदे आहे पण हे दोन कायदे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण हे असे कायदे जे आपल्याला कोणाला पण इम्प्लिमेंट करता येतील. बरोबर, आणि हे कसं इम्प्लिमेंटेशन होईल आपण ते आता बघून घेऊया. आपण सगळ्यात आधी बघूया जुवेनाईल जस्टिस ऍक्ट याचा पर्पज काय असतो. तर हा असा कायदा आहे म्हणजे मी तुम्हाला आधी पॉक्सो एक्सप्लेन करते. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस. तर हा स्पेशल कायदा आहे जे लहान मुलांचं प्रोटेक्शन करतं, जे त्यांच्या अगेन्स्ट जे सेक्शुअल ऑफेन्सेस होतात किंवा जे त्यांच्या अगेन्स्ट जे शारीरिक शोषण होतं मुलांचं, त्यांच्या अगेन्स्ट त्यांचा त्याच्यापासून बचाव करायसाठी जो कायदा आहे तो पॉक्सो आहे. आता शारीरिक शोषण एक गोष्ट झाली, बरोबर, त्याच्यासाठी पॉक्सो हा कायदा आहे. त्याच्या ऐवजी जितक्या पण गोष्टी होता, जसं मुलांचे चाइल्ड लेबर जो आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा विषय आहे, त्याच्यानंतर क्रुएल्टी जी मारहाण होते मुलांची, किंवा लहान मुलांना इंटरनेट आपल्याकडे लाईट जात राहते खूप. एक मिनिट, हा. तर हे दोन कायदे, शारीरिक शोषणच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन करणारा पॉक्सो ऍक्ट आणि शारीरिक शोषण सोडून जे बाकीच्या गोष्टी आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन करणारा ऍक्ट जुवेनाईल जस्टिस ऍक्ट. जुवेनाईल म्हणजे लहान मुलं आणि जस्टिस म्हणजे न्याय, म्हणजे लहान मुलांना न्याय देणारा जो कायदा आहे तो आहे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट. तर आपण जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी आहे. म्हणजे जर एखाद्या लहान मुलाची मारहाण होत असेल त्याच्या आई वडिलांकडून किंवा त्याच्या शिक्षकांकडून, तर तो मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पनिशमेंट होऊ शकते ह्या कायद्या अंतर्गत. त्याच्यानंतर जसं आपण आधी डिस्कस केलं, लहान मुलांना किडनॅप करून त्यांना भीक मागायला, जे म्हणजे हा बेसिकली जो आता जो बिझनेस सुरू झालाय ते इलिगल आहे, ते सापडल्या तर तो व्यक्ती जेलमध्ये जाऊ शकतो. आणि
आपलं जे चाइल्ड लेबर आहे जो आजचा विषय आहे त्याच्या अगेन्स्ट जे कायदे आहे ते सगळे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये येतात. आता चाइल्ड लेबरचे काय कायदे आहे आपण हे थोडं समजून घेऊया. इंडियामध्ये 14 वर्षाच्या आतल्या वयाच्या कुठल्याही मुलाला कामावर लावणं हे इलिगल आहे. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखादं चहा टपरीवर एखादा मुलगा किंवा मुलगी दिसली काम करताना तर तुम्ही त्याला शाळेत जातो का विचारायच्या आधी तुम्ही त्याला हे विचारू शकता की तुझं वय काय. जर ती व्यक्ती 14 वरती असेल तर त्याला हक्क आहे तिथे काम करायचं. बरोबर, जर तो व्यक्ती अशा ठिकाणी काम करत असेल जसे कोल माइन झाले म्हणा, जे खोदकाम करण्याचे काम असतात, तिथे जर 18 वर्षाच्या आतल्या वयातला मुलगा काम करत असेल तर तेही इलिगल आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की जे सिम्पल जॉब्स असतात जसे हॉटेलमध्ये काम करणं किंवा असे छोटे छोटे कामं करणं तर ते 14 वर्षाच्या आयातले वयातले मुलं ते काम नाही करू शकत. ठीक आहे, जशी डेंजरस कामं असतात जसे कोल माइनवर काम करणं किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणं हे सगळे कामं 18 वर्षाच्या वयाचे आतले मुलं नाही करू शकत. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या चाइल्ड लेबर बद्दल. त्याच्यानंतर आपल्या ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये अशा गोष्टी पण येतात की कुठल्याही मुलाला जर कोणी नार्कोटिक ड्रग्स किंवा दारू किंवा असे सबस्टन्स वगैरे काही जबरदस्ती खाऊ किंवा पेऊ घालत असतील तर त्यांना जेल होऊ शकते. मुलांचं प्रोटेक्शन अशा गोष्टींपासून होणं हा त्यांचा हक्क आहे. ठीक आहे, आपण जितक्या गोष्टी डिस्कस करतो आज ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून मुलांचं प्रोटेक्शन हा त्यांचा हक्क आहे. आणि ज्या त्यांना सोय करून दिल्या गव्हर्नमेंटने किंवा UN ने हा पण त्यांचा हक्क आहे. बरोबर, त्याच्यानंतर लहान मुलांचा वापर जे आपले ड्रग्स किंवा दारू कुठे पोहोचवण्यासाठी असता हे इलिगल आहे. त्याच्यानंतर लहान मुलांना विकत घेणं किंवा विकत देणं हे इलिगल आहे. म्हणजे जी अडॉप्शन आपण ज्याला म्हणतो ती वेगळी प्रोसिजर आहे जे मुलांना दत्तक घेतलं जातं. दत्तक घेणं आणि मुलांची विक्री करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर, दत्तक घेण्याची प्रोसिजर एकदम वेगळी असते. त्यात ज्या व्यक्तीकडे ते जात आहे मुलं त्यांचा बॅकग्राऊंड चेक केला जातो, त्यांचं पूर्ण रजिस्ट्रेशन केलं जातं गव्हर्नमेंट सोबत. त्याच्यानंतर एक वेलफेअर ऑफिसर असतो जो रेग्युलरली जाऊन चेक करतो की त्या मुलाची ग्रोथ किंवा त्यांचं जेवण किंवा त्यांचं सगळं काही नीट होत आहे की नाही. तर हे लक्षात ठेवा की मुलांचं अडॉप्शन आणि विक्री ह्या एकदम दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा पर्पस पण वेगळा असतो बरेचसा. तर आपण आता ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये कुठल्या प्रकारच्या मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकतं ते समजून घेऊया. कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन होतं आपण आतापर्यंत हे समजून घेतलं. आता आपण हे समजून घेऊया की कुठल्या कॅटेगरीज आहेत, कुठल्या कॅटेगरीजच्या मुलांचं प्रोटेक्शन होतं. आता याच्यात दोन कॅटेगरीज येतात ज्याला म्हणतात CNCP आणि दुसरी येते CCL. तर CNCP म्हणजे चिल्ड्रन हु आर इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. याचा अर्थ असा की असे 18 वर्षाच्या वयाचे आतले लोक ज्यांना केअर आणि प्रोटेक्शनची गरज आहे, म्हणजे जे ज्यांना त्यांच्या घरच्यांकडून किंवा त्यांच्या शाळेकडून प्रोटेक्शन किंवा काळजी नाही मिळत आहे तर त्यांचं संरक्षण गव्हर्नमेंटने करणं हा त्यांचा हक्क आहे अंडर द ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट. तर ह्या कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत त्यांना म्हणतात CNCP, चिल्ड्रन हु आर इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. दुसऱ्या प्रकारचे येतात CCL, म्हणजे चिल्ड्रन हु आर इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. हे असे मुलं असतात 18 वर्षाच्या वयाचे आतले लोक ज्यांनी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज केल्या. म्हणजे असे लोक जर समजा एखाद्या 15 वर्षाच्या मुलाने किंवा मुलीने चोरी केली तर त्यांना उचलून जेलमध्ये नाही टाकलं जाणार. त्यांना त्यांची जी काही ज्युडिशियल प्रोसिजर होईल ती ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टच्या अंडर होईल. बरोबर, त्याच्यानंतर ह्या दोन कॅटेगरीज लक्षात ठेवणं थोडं कठीण असेल कदाचित.
तर हे अशा लक्षात ठेवू शकता तुम्ही की जी पहिली कॅटेगरी येते, समजा जर तुम्हाला रस्त्यावर 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी सापडले बरोबर आणि हरवलेली, तिला नाही माहितीच्या आई वडिलांचं नाव काय किंवा त्याला नाही माहित कुठून आलाय वगैरे, तर हे ऑब्विसली कुठला मूल आहे ज्याला ज्याला आपण पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, कारण त्याला गरज आहे केअर अँड प्रोटेक्शनची. आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर जर एखादा मुलगा भीक मागताना बघितला तर हा असा व्यक्ती आहे ज्याला गरज आहे संरक्षणाची आणि केअरची, बरोबर. तर हे लोक येतात पहिल्या कॅटेगरीमध्ये. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जे लोक येतील, जसं आपण आधी बोललो की जर 18 वर्षाच्या वयाच्या आतल्या लोकांनी जर चोरी केली, जर त्यांच्या हातून काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली, तर हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. आता आपण समजून घेऊया ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये ज्युडिशियल, ह्या दोन्ही केसेसमध्ये ज्युडिशियल प्रोसिजर काय असते, म्हणजे कायद्यानुसार कुठली प्रोसिजर व्हायला पाहिजे ह्या दोघी केसेसमध्ये. तर ज्या मुलांना जे पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात, ज्या मुलांना गरज असते केअर आणि प्रोटेक्शनची, त्याची मॅन्डेटरी रिपोर्टिंग व्हायला पाहिजे CWC कडे. म्हणजे सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचं झालं तर आपल्याला कोणी हरवलेलं मूल सापडलं तर आपण त्यांना कॉल कर, आपण त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेतो, किंवा त्यांना काही लागलं वगैरे असेल तर आपण, जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल, नाही तर बरेचदा लोक तो विषय सोडून देतात कारण आपल्याला काय घेणं देणं. तर तुम्ही एकतर त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये नेता किंवा दवाखान्यात नेता. तर तिथे नेल्यानंतर जो कुठला ऑफिशियल असेल तिथे, पोलीस ऑफिसर झाला किंवा नर्स असली किंवा डॉक्टर असले, तर ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लिगली ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी चाइल्ड वेलफेअर कमिशन यांना 24 तासाच्या आत कळवणं. आता चाइल्ड वेलफेअर कमिशन काय असतं हे आपण एक मिनिटात समजून घेऊया. गव्हर्नमेंटने वेगळ्या वेगळ्या अथॉरिटीज बनवल्या ज्यांचा पर्पस असतो, आता ज्यांचा पर्पस असतो वेगळे वेगळे. आता समजा आपल्या नगरपालिकेत वेगळे वेगळे काय म्हणतात, कन्स्ट्रक्शन साठी वेगळी अथॉरिटी आहे, शाळेसाठी वेगळी अथॉरिटी आहे, अशा ज्या वेगळ्या वेगळ्या अथॉरिटीज असतात तशीच एक असते चाइल्ड वेलफेअर कमिशन, ज्यांचं काम असतं की ज्या काही केसेस येतात मुलांबद्दल त्याचं कॉग्निझन्स घेणं, म्हणजे त्या केसचं एक्नॉलेजमेंट करणं की ठीक आहे ही केस आली आता यात काय करावं लागणार आहे याची चेकिंग करणं. त्यांचं काम असतं की त्या केसची फाईल बनवणं की हा असा रेकॉर्ड आहे, ह्या सगळ्या ह्या मुलाची डिटेल्स आहे आणि हा आता गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये आलाय. आता या लहान मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतील गव्हर्नमेंटच्या बाजूने, नगरपालिकेच्या बाजूने किंवा स्टेट किंवा जी कुठलीही अथॉरिटी इन्वॉल्ड असेल ती, बरोबर. आता CWC ही प्रत्येक शहरात आणि प्रत्येक नगरपालिकेत एक असते, ठीक आहे. मुंबईत CWC आहे, नाशिकमध्ये CWC आहे आणि स्पेशल लोक नेमलेले असतात हे काम करायला, ठीक आहे. मग तुम्हाला जर तुम्हाला प्रो ऍक्टिव्हली या विषयावर काम करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता की तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जे पोलीस स्टेशन आहे तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता की आपल्या एरियामध्ये चाइल्ड वेलफेअर कमिशनचे ऑफिसर्स कुठले आहे, किंवा तुम्ही त्या पोलीस ऑफिसर्सला बोलू शकता की तुम्ही आमच्या शाळेत येऊन लहान मुलांसोबत एक सेशन घेऊ शकता. जसं मुंबईमध्ये पोलीस दीदी म्हणून ही जी सिस्टम सुरू झाली आहे ती मला तरी वाटतं सगळ्यात इफेक्टिव्ह सिस्टम आहे, कारण त्या सिस्टम अंतर्गत जितके 92 पोलीस स्टेशन आहे मुंबईमध्ये, त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक किंवा दोन फिमेल पोलीस ऑफिसर्स नेमलेले असतात आणि ज्यांना पोलीस दीदी म्हणून म्हणतात, ज्यांचं काम असं असतं की ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये, म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जितक्या पण शाळा येतात त्या शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना डिरेक्टली फेस टू फेस सांगणं की तुमचे हक्क हे आहेत, की तुम्हाला हे झालं तर तुम्हाला आमच्याकडे येऊन सांगता येईल. बरेच वेळेस जे आमचे डिस्कशन झाले त्यात असं आम्हाला कळलं की लहान मुलांचा जो पोलीसची जी भीती असते त्यांना पोलीस काकाची ती निघून जाते, जी ज्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात हे फिक्स होऊन जातं की ही जी पोलीसची जी सिस्टम आहे किंवा जी काही शाळेची सिस्टम आहे, जी कुठलीही सिस्टम आहे
ती आपल्या प्रोटेक्शनसाठी बनली आहे. म्हणजे याच्याने असं होतं की जर त्यांच्यासोबत काही होत असेल तर त्यांना न घाबरता ते कोणाला तरी सांगता येईल. ठीक आहे, ही सिस्टम मला तरी वाटतंय खूप इफेक्टिव्ह राहिली, कारण याच्या अंतर्गत इतक्या केसेस रिपोर्ट होऊन गेल्या बरेचदा. ह्या जेव्हा अशा सगळ्या गोष्टी घडतात, एक्सप्लॉयटेशन म्हणा, मुलांची मारहाण किंवा किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन म्हणा, या बरेचदा ह्या गोष्टी बाहेर नाही आहेत, कारण मुलं ह्याबद्दल बोलत नाही, कारण बरेच कारण असतं. त्यांचं मॅन्युप्युलेशन होत असतं, त्यांना भीती वाटते की त्यांनी सांगितलं तर त्यांच्यासोबत काय होईल पुढे, की त्यांना त्यांनाच रागवतील का. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना नाही सांगतात. म्हणून हे खूप महत्वाचं असतं की आपण त्यांना तो कॉन्फिडन्स द्यायचा की जर तुम्हाला काही झालं आणि तुम्ही आम्हाला येऊन सांगितलं तर तुम्हाला आम्ही रागवणार नाही, की आमचं हे काम आहे तुमचं संरक्षण करणं, मग तुम्ही येऊन सांगा आम्हाला. बरोबर, हा दृष्टिकोन लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की हे मुलांचं काम नाही आहे त्यांना आपल्याला येऊन सांगणं, हे आपलं काम आहे की त्यांना इतकं कॉन्फिडन्स द्यायचा की त्यांना त्यांना इतक्या छान भाषेत समजायचं, त्यांना इतका सपोर्ट द्यायचा आपण आपल्या बाजूने पूर्ण वेळ, की त्यांना सांगताना भीती नाही वाटणार. बरोबर, कारण जो जर समजा त्या टपरीचा मालक असेल ज्यांनी लहान मुलांना कामावर लावलंय, किंवा लहान मुलांना हात चुकीच्या पद्धतीने हात लावणारा जो व्यक्ती असेल, त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील की त्याने जर काही जर त्याच्याबद्दल काही असं बाहेर आलं तर त्याला प्रॉब्लेम होऊन जाईल. तर तो लहान मुलांना ऑब्व्हियसली ह्या गोष्टी सांगत असेल की तू असं सांगितलं कोणाला तर मी मारेल, किंवा फ्रेंडशिप तोडून देईल, किंवा जे काही मॅन्युप्युलेशन मध्ये ज्या गोष्टी इन्वॉल्व्ह असतात त्या सगळ्या. तर म्हणून आपल्या बाजूने हे कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला ऍज पेरेंट्स किंवा ऍज टीचर्स आपल्याला ऑकवर्ड वाटतं की आपण कसं बोलायचं लहान मुलांशी, पण हे त्यांच्याशी बोलत राहणं खूप महत्वाचं आहे. एकदा म्हणजे माझ्यासारखे जे लॉयर्स सोशल वर्कर्स असतात त्यांनी एकदा बोलून त्यांचा फायदा नाही आहे, कारण ते आम्हाला कदाचित वर्षातून एकदा दोनदा मॅक्स टू मॅक्स चारदा भेटतील, पण जे डेली बेसिसवर भेटणारे जे टीचर्स असतात किंवा जे सिनियर्स असतात, ट्युशन टीचर पण झाले म्हणा, पेरेंट्स यांच्याकडून हे कॉन्व्हर्सेशन येणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, तर आता आपण याची ज्युडिशियल प्रोसिजर समजायच्या याच्याकडे जाऊ परत. तर CWC ला 24 तासाच्या आत कळवणं हे काम असतं. ज्या व्यक्तीला ते मूल सापडलंय किंवा जे पोलीस ऑफिसर कडे तुम्ही नेलंय पोलीस स्टेशन मध्ये किंवा ज्या हॉस्पिटल मध्ये नेलंय आणि तिथे ड्युटीवर जो माणूस आहे त्यांचं, तर हे झाल्यानंतर हे CWC चं काम आहे हे बघणं की ते मूल किती लहान आहे. जर ते मूल खूप लहान असेल, 5-6 महिने, की ते मूल बोलायच्या स्थितीमध्येच नाही, त्याला सांगताच नाही येणार, आणि अशा इन्व्हेस्टिगेशन नंतर लक्षात आलं की ह्या मुलाचं जे घरचे किंवा कोणी शोधणं एकदम कठीणच आहे, तर CWC त्या लहान मुलाला अडॉप्शनसाठी देऊन देते. अडॉप्शन म्हणजे दत्तक देणं, जी वेगळी प्रोसिजर आहे, जी विकत घेणं किंवा विकत देणं नाही आहे. ठीक आहे, अडॉप्शनसाठी मग दुसरी अथॉरिटी इन्वॉल्व्ह असते, ते त्याच्या पुढचं बघतात. तर जर ते मूल थोडं मोठं असेल, बोलण्याच्या स्थितीत असेल, समजा 5 वर्ष झाले 6 वर्ष झाले किंवा त्याच्या पुढे, तर एक चाइल्ड वेलफेअर ऑफिसर नेमला जातो किंवा सोशल वर्कर CWC द्वारे, ज्याचं हे काम असतं रिपोर्ट प्रिपेअर करणं की ते मूल कुठून आलंय, त्याचं नाव काय, त्याच्या आई वडिलांचं नाव काय, तो कसा हरवला, ते काय सर्कमस्टान्सेस, याची सगळ्याची रिपोर्ट बनवली जाते. ज्या रिपोर्टमध्ये हे पण लिहिलेलं असतं की आता पुढची स्टेप काय घेता येईल. बरोबर, ही रिपोर्ट त्या चाइल्ड वेलफेअर ऑफिसर किंवा सोशल वर्करला 15 दिवसाच्या आत सबमिट करायची असते CWC ला, आणि ह्या रिपोर्टच्या आधारावर मग ते निर्णय घेतात की ह्या लहान मुलाला शेल्टर मध्ये टाकायचं की किंवा त्यांची जर फॅमिली सापडत असेल तर त्यांच्या फॅमिलीकडे परत पाठवून द्यायचं. बरोबर, तर मग कुठलंही हरवलेलं मूल वाया गेलेलं नसतं. स्टेटच्या म्हणजे ही हे कायद्याचं काम आहे की त्या मुलाला शेल्टर मध्ये टाकणं किंवा त्या मुलाला त्याची फॅमिली शोधून त्यांच्या फॅमिलीकडे परत पाठवणं किंवा अडॉप्शनसाठी देणं हे स्टेटचं किंवा त्या अथॉरिटीजचं काम आहे. बरोबर, मुलगा हरवला आणि त्याचं आयुष्य संपलं असं नाही आहे.
त्याच्यानंतर आता आपण समजून घेऊया की जे मुलं कॉन्फ्लिक्ट मध्ये येतात, चिल्ड्रन हु आर इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, म्हणजे जे 18 वर्षाच्या आतले मुलं जे ज्यांच्या हातून क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होता, त्यांचे त्यांचे काय हक्क आहे. तर ह्या केसेस मध्ये त्या मुलांना, आपण जसे डिस्कस केलं, त्या मुलांना धरून जेलमध्ये नाही टाकल्या जात. तर ह्या केसेसमध्ये स्पेशल ज्युव्हेनाईल पोलीस युनिट असते जे 24 तासाच्या आत त्या लहान मुलाला कुठलंही काम केलेलं असलं, जर त्याने चोरी झालेली असली त्याच्या हातून किंवा ऍक्सिडेंट झालेला असला, तर त्यांचं काम आहे की 24 तासाच्या आत त्या मुलाला ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड समोर उभं करणं. ठीक आहे, तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड हा निर्णय घेईल की जर त्याने जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी केली ती पेटी किंवा सिरियस ऑफेन्स असेल तर त्याची नोंदणी जनरल डायरी मध्ये करून ती कंप्लेंट फॉरवर्ड केली जाते पोलीसद्वारे, किंवा त्याची FIR लिहिली जाते जर हा क्राईम खूप ऑफेन्स खूप हीनस असेल तर. ठीक आहे, आणि त्याच्या बेसिसवर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड निर्णय घेतं की आता ह्या मुलाला काउन्सिलिंगसाठी पाठवायचं आहे की ह्या मुलाला ज्युव्हेनाईल जेलमध्ये पाठवलं जाईल. जरी लहान मुलांना जेलमध्ये पाठवण्याचा वेळ आला तरी त्यांना रेग्युलर जेलमध्ये नाही पाठवलं जात, कारण ॲज मच एज पॉसिबल कायद्याचा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की त्या मुलाला काय म्हणता ना, त्याची समजूत काढून किंवा त्याला ज्या गोष्टी लागत आहे डेव्हलपमेंटसाठी ते देऊन त्याला सोसायटीमध्ये रिइन्स्टेट करणं हा मुद्दा असतो सगळ्यात जास्त. आपण प्रत्येकाला उचलून जेलमध्ये टाकला तर सगळ्यात लहान मुलं जेलमध्ये जातील, बरोबर. तर जरी त्या मुलाला जेलमध्ये टाकायची वेळ आली तरी ज्युव्हेनाईल जेल असतात, जे लहान मुलांचे जे वेगळे जेल असतात ज्याला ब्रॉस्टेल किंवा ज्युव्हेनाईल जेल ज्याच्या कॅटेगरीमध्ये येतात, या अशा गोष्टी येतात. तर आता ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं काय आहे, आता आपण त्या महत्वाच्या विषयाकडे जाऊ की जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, जर आपल्या समोर ह्या गोष्टी होत असतील, जर कुठल्या पेरेंटने त्यांच्या मुलांच्या अगेन्स्ट सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होत असेल आणि त्याची कंप्लेन करण्याचं धाडस घेतलंच, तर आपल्याला माहित असेल की की त्यांचे हक्क काय आहे. की जर त्या लहान मुलाला पोलीस स्टेशनमध्ये भीती वाटत असेल तर हे पोलीसचं काम आहे की त्यांनी त्यांनी सिव्हिल क्लोदिंग मध्ये त्या लहान मुलाच्या घरी जाऊन ती FIR लिहून घेणं हे त्यांचं काम आहे, की त्या फॅमिलीला जो काही इमोशनल सपोर्ट लागतो, जी काही माहिती लागते ते देणं, त्यांना विक्टिम कॉम्पन्सेशन CWC कडून मिळणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत असतात तेव्हा आपण त्यांची अंमलबजावणी करू शकतो. कारण बरेचदा असंही होऊ शकतं की ज्या अथॉरिटीज इन्वॉल्ड आहेत, जर समजा पोलीस झालं, CWC झालं, जर ते हे काम नीट नसतील करत आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो, बरोबर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जितके कायदे तुम्ही बघा लहान मुलांसाठी बनले आहे ते त्यांच्या प्रोटेक्शनसाठी बनले. कुठलाही कायदा लहान मुलांसाठी असा नाही आहे की तू चुकीचं केलं आता जेलमध्ये जा, बरोबर. तर मग लहान मुलांचं संरक्षण ही अडल्ट्सची रिस्पॉन्सिबिलिटी, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी, हे लक्षात ठेवून मला वाटतं की जर हे आपण लक्षात ठेवलं तर सोसायटीमध्ये ऍक्च्युली लहान मुलांचं संरक्षण करता येईल असं मला तरी वाटतं. आता आपण क्वेश्चन आन्सरसाठी पुढचे 10 मिनिटं घेता येतील का सर? हो मॅडम, घेता येईल. चालेल, तर जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हे पण एक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की जर कुठली केस कोर्टात गेली तर लहान मुलांना डायरेक्टली कोर्टात नाही प्रेझेंट करत, की जर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन म्हणा, चाइल्ड सेक्शुअल अब्युज किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी काही असलं तरी लहान मुलांना डिरेक्टली कोर्टात प्रेझेंट नाही करत. त्यांना जे काही प्रश्न असतात ते जजला विचारले जातात आणि जज त्यांच्या काम पद्धतीने, त्यांच्या सौम्य पद्धतीने शांतपणे ते मुलांना विचारतात. म्हणजे
प्रत्येक स्टेजवर याची काळजी घेतली जाते की मुलांच्या मानसिक स्थितीवर काही परिणाम व्हायला नाही पाहिजे. मॅडम मला वाटतं काही प्रश्न नाहीत. हो काही प्रश्न घ्यायला पाहिजे, अतिशय महत्वाचा विषय आहे. हो असले तर कधीही विचारा. एक असं एक निदर्शनास येत आहे की आपल्या राज्यामध्ये, तुम्ही मगाशी बोलताना एक विषय घेतला की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलांवर अत्याचार होत आहे, असं एक निदर्शनास आलेलं आहे. तर याच असे आपण ऍज अ तुम्ही लॉ शिक्षण घेऊन पुढे जाऊन एक ऍडव्होकेट म्हणून काम करतायत, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतोय, याची कारण काय आहेत की आपण अवेअरनेस मध्ये कमी पडण्याची ही कारण दिसत आहे की किंवा पालकांमध्ये माहित नाही किंवा शिक्षणाच्या कुठल्याही फेजेस मध्ये हे कायद्याचा आम्ही अभ्यासक्रमामध्ये थोडा पार्ट घेतलेला नाहीये, हा असं काही गोष्टी निदर्शनास येतात. किंवा आम्ही ह्या काही शिक्षणाच्या मध्ये घ्यायचं असेल तर खर तर आम्ही भाषा शिकवतो, मग सगळ्या भाषांमध्ये जर छोटस एक चॅप्टर यांच्यावर दिलं आणि तेच त्यांचं भाषा विषयाचा एक प्रकार असेल आणि निश्चित त्या मुलाला त्या त्या फेज मध्ये म्हणजे सातवीला आणू शकतो एखाद्या भाषेला किंवा असं काही करता येईल की जेणेकरून समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत हे कायद्याचं अवेअरनेस हा एक पार्ट इंट्रोड्यूस होऊन हे काही प्रश्न मिटू शकता का? मला वाटतं की अथॉरिटीज थ्रू असे काय म्हणता ना याचे प्रयत्न केले जातात बरेचदा मला तरी वाटतं. कारण ह्या बाबतीत पोलीस ऑफिसर्सचं ट्रेनिंग होत राहतं, या बाबतीत शाळेंचं ट्रेनिंग होत राहतं की तुमच्याकडे ही केस आल्यावर जर काही असं झालं तर तुम्ही याबद्दल कसं डील करायचं याच्यासोबत. त्याच्यानंतर बरेचदा टीचर्सला ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही कसं सांगायचं, ह्या गोष्टी सगळ्या कशा समजायच्या मुलांना. मला वाटतं की जो आपला जो टॉप टू बॉटम काय म्हणतात याच्याशी डील करण्याचा जो टॉप टू बॉटमची जी मेथड असते की वरच्या अथॉरिटीज लिहून देतात की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टीचर्सला ट्रेन करा, मग त्या पुढे त्या टीचर्स ट्रेन करतील, ह्या इम्प्लिमेंट नाही होत. कारण टीचर्ससाठी म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी हा डिस्कस करणं थोडा कठीण विषय आहे. फक्त चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन नाही पण तुम्ही कुठला पण विषय घ्या, कारण याचे कॉन्सेप्ट मला तरी वाटतं इवन ऍज अडल्ट बरेच लोकांच्या डोक्यात क्लिअर नसतात. कारण आपण तितकं नीट समजतच नाही याची ट्रेनिंग कशी होते. बघा 3 दिवस औरंगाबाद किंवा कुठेतरी ट्रेनिंग होईल, ज्यातले 6 तास बसून त्याची ट्रेनिंग दिली जाते. बरेचदा टीचर्सचं लक्ष नसतं किंवा इतके धावपळ करून त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं. ते ट्रेनिंग बरेचदा ऑन पेपर होतं, फक्त त्यांना ती त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यांना तेवढी सही करायची असते, अटेंडन्स द्यायची असते, म्हणून ते तेवढं नावापुरतं करता. बरेचदा मी बघितलं की ह्या ट्रेनिंग मध्ये जितक्या टीचर्सला मी ट्रेन केलंय त्यांचा इंटरेस्ट असतो. ते मला नंतर प्रश्न विचारतात, मला ईमेल करता की ह्या बाबतीत काय करता येईल, मला हे कसं समजवता येईल, पण तो वेळ कमी पडून जातो. एक तर फॅसिलिटेटर्स जे टीचर्सला किंवा जे पोलीसला ट्रेन करणारे लोक असतात ते इंटरेस्ट नाही घेत, किंवा मध्ये कुठला तरी काही म्हणजे असे गॅप्स आहेत सिस्टीम मध्ये की फक्त ट्रेनिंग नाही म्हणता येणार. एज्युकेशनच्या बाबतीत आपण इतक्या इझिली हा विषय डिस्कस करतच नाही. आता ह्या विषयाला जोडून बरेच विषय येतात. जर तुम्ही बघितलं ना मेन्स्ट्रुअल हायजीन येते, आपण किती लहान मुलींना शाळेत सांगतो की त्यांचे पिरियड सुरू होणार आहे किंवा असं काही झालं तर ते टीचर्सशी येऊन डिस्कस करू शकता. हा विषय म्हणजे आपणच इतकं अनकम्फर्टेबल असतो हा विषय डिस्कस करायला की ते लहान मुलं कसं काय डिस्कस करते. म्हणजे जर मी शिक्षिका असले आणि मी जाऊन 20 मुलांना सांगते किंवा 200 मुलांना सांगते तर त्यांना दिसत की मी तो टॉपिक डिस्कस करायला मीच कम्फर्टेबल नाही आहे. तर मग त्यांच्या लक्षात येतं की अच्छा हा टॉपिक म्हणजे कदाचित अनकम्फर्टेबल हा टॉपिकच असेल, तर कोणी डिस्कसच नाही करत त्याबद्दल. तर मग हे विषय ओपनली मांडणं, कुठल्या प्रकारे मांडले गेले पाहिजे सगळ्या लोकांसोबत, मोठे लोक झाले, स्टुडंट झाले, शिक्षक झाले, सगळ्या लोकांसोबत हा मांडणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण म्हणजे सगळ्यात छोटा याचा एक्झाम्पल द्यायचा झाला तर आपण 1-2 मुलांना जर हा विषय शिकवायला गेलो तर आपण त्यांना असं सांगतो की जर तुमच्या चेस्टला कोणी हात लावला तर ते चुकीचं आहे.
पण आपण ब्रेस्ट हा शब्द नाही वापरणार, कारण आपल्याला मग लाज वाटते. मग मुलांना कळतं की अच्छा ब्रेस्ट म्हणजे ही लाज वाटण्याचीच गोष्ट आहे, बरोबर. मग आपण म्हणजे आपल्या छोट्या छोट्या ऍक्शन द्वारे ना आपण ते त्यांची कंडिशनिंग अशी करत असतो की हा अनकम्फर्टेबल विषय वगैरे. तर मला तरी वाटतं की सिस्टमॅटिक चेंज होण्याची खूप गरज आहे. सीबीएसईने मागे नॅशनल अडॉलेसेंट एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला होता, ज्याच्या अंतर्गत ते लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे की आता तुमचं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात, की वाढत्या वयात तुमच्या तुम्हाला असे विचार येऊ शकतात, किंवा जे तुमचे कायदे जे तुमचे हक्क आहे हे तुमच्याकडे आहेत वगैरे. पण तो प्लॅन किती इम्प्लिमेंट झाला मला त्याबद्दल नाही माहीत. पण जसं तुम्ही सजेस्ट केलं जगदाळे सर की सातवी आठवी नंतर किंवा त्याच्या आधीही एखादा चॅप्टर इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो की सगळ्यात आधी हे तुमचे हक्क आहे, प्रोटेक्शन हा तुमचा हक्क आहे, बरोबर. की जर तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही होत असेल तर तुम्हाला घाबरून त्याची कंप्लेन करायची गरज आहे. तुम्ही हक्काने जाऊन बोलू शकता की हे असं असं होतं आणि माझ्यासोबत हे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण इतकी छोटीशी जरी सुरुवात केली ना तर कदाचित मोठा चेंज येऊ शकतो. मॅडम माझा एक क्वेश्चन आहे, मी योगिता पाटील. हा मॅम बोला ना. हॅलो मॅडम. हा मी पण एक टीचर आहेत मॅडम माध्यमिकला. तर माझा असा प्रश्न आहे की आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींची शारीरिक स्वच्छता या संदर्भात कसं मार्गदर्शन करायचं मॅडम? मला वाटतं जे डॉक्टर्स असतात जे सोशल वर्क मध्ये त्यांना शाळेत बोलवून मार्गदर्शन करता येईल. कारण आपण ह्या सगळ्या डिटेल सांगू पण मग आपलं थोडं आपण प्रोफेशनल आपला पर्स्पेक्टिव्ह चुकीचा असेल. तर आय थिंक डॉक्टर्सला वगैरे बोलवून मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. आता मला तर वाटतं की आता मार्गदर्शन करणं जास्त सोपं आहे कारण मुलांना कुठे बोलवायची गरज नाही, त्यांना फोनवर झूमवर वगैरे मार्गदर्शन करू शकतो आपण. तर डॉक्टर्सला बोलवून हे करू शकतो आपण. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला शेवटची, मला दिसतंय की 10 वाजायला आले, पण सगळ्यात शेवटचं मला असं सांगायचंय की म्हणजे आपण कुठल्याही स्टेजवर जिथे लहान मुलांशी डील करतो ना, जरी जर घरी लहान मुलं असतील किंवा शाळेत लहान मुलं असतील, तर त्यांना म्हणजे त्यांच्याशी रिस्पेक्टफुली बोलणं हे खूप महत्वाचं आहे. की तू जा आणि तू हे समजून घे असं सांगण्यापेक्षा की म्हणजे तुम्ही पण सोसायटीचा खूप एक मोठा भाग आहात, मला माहिती या सगळ्यासाठी खूप पेशन्स लागतं आणि बोलणं जास्त सोपं असतं करण्यापेक्षा, पण खूप रिस्पेक्टफुली खूप पेशंटली जर आपण आपल्या घरच्याच मुलांना समजवलं ना, तुमच्यासोबत जर काही होत असेल तर तुम्ही येऊन सांगू शकता, मी तुम्हाला सपोर्ट करू, किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की असं काही होत असेल तर असं नाही व्हायला पाहिजे, तुमचे हक्क हे आहेत, की तुम्हाला पॉलिटिकल ओपिनियनचा पण हक्क आहे, की जर तुम्हाला वाटतं की जगात देशात काय घडतं याबद्दल तुमचे काही ओपिनियन असले पाहिजे तर तुम्हाला त्याचा पण हक्क आहे. सांगून त्यांना समजून देणं मला तरी वाटतं खूप महत्वाचं आहे. मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे. हो सर विचारा. मी प्राध्यापक एम एस सुभाळे तासगाव सांगली येथून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की एखादा बाल कामगार जो निराधार आहे, त्याला कुणीही आधार नाही, आई वडील नाही, पण त्याच्यावर अन्याय होतो आहे आणि त्याची केस कोर्टापर्यंत गेली, त्यावेळेला सरकारतर्फे त्याला वकील पुरवला जातो का? हो. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे पर्यावरण शिक्षणाचा समावेश शिक्षणाच्या सर्व स्तरावर करण्यात आलेला आहे हायकोर्टच्या आदेशानुसार, तसं बालकामगार विरोधी संबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी हायकोर्टाकडून अजून असे काही प्रयत्न झालेले आहेत का? धन्यवाद. हायकोर्टाकडून परवाच असा आलाय डिक्लेरेशन की बॉम्बे हायकोर्ट कडून
की जितके विक्टिम्स आहेत जे चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या केसेस मध्ये इन्वॉल्व आहेत त्या सगळ्या विक्टिम्स आणि त्यांच्या फॅमिलीजला जे काही कायदे इन्वॉल्व आहेत त्या गोष्टीत की जी काही ज्युडिशियल प्रोसिजर आहे की कोर्टात गेल्यावर काय होतं आणि तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर काय होईल वगैरे हे समजून याची माहिती मिळणं हा त्यांचा हक्क आहे. हे बॉम्बे हायकोर्टाकडून परवाच ही नोटिफिकेशन आली आहे आणि जे तुम्ही वकिलाचं बोलले ते तुम्ही खूप खूप महत्वाचा विषय समोर आणला. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. की जे काही विक्टिम असतात जर जर लहान मुलांसोबत किंवा मोठ्या लोकांसोबत जर तुम्ही कुठल्याही केसमध्ये विक्टिम असाल तरी हे कोर्टाचं काम आहे तुम्हाला वकील नेमून देणं. तुम्हाला स्वतः जाऊन वकील शोधण्याची गरज नाहीये. एक तुम्हाला फक्त त्याची FIR लिहिणं हे महत्वाचं आणि त्याचं फॉलोअप करावं लागतं कारण आपल्याला माहिती आपलं सिस्टम कसं आहे. तर तुम्हाला वकील फीज न भरता वकील देणं हे कोर्टाचं काम आहे. जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं जर त्या लहान मुलाला घेऊन त्याला काही प्रिलिमिनरी मेडिकल हेल्प वगैरे हवी असेल किंवा मेडिकल रिपोर्ट पण तयार करावा लागते पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायला तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठल्याही ठिकाणी फीज नाही भरावा लागत हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला वकिलाला आणि कुठल्याही डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला फीज द्यायची गरज नाही आहे ह्या सगळ्या केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये तुम्ही किंवा तुमची बाजू विक्टिम असेल बरोबर. तर ते आणि जे जे सरकारी वकील नेमले जातात त्यांना पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतात. ज्यांचं काम आहे त्या विक्टिमला आणि त्यांच्या फॅमिलीला जे काही कायदे वगैरे आहेत जे काही होणार आहे आता पुढे ते समजून देणं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. हॅलो हॅलो. हा सर. हा डॉक्टर आरडी भोसले बोलतोय मॅडम. हा सर. आता हे बाल कामगाराचं आपण जे म्हणतोय आता जर आपण जर विचार जर केला आज अनेक बाल म्हणजे लहान मुलं हे रस्ते निधी भिक्षा वगैरे मागतात यासाठी एक सोशल वर्क म्हणून राज्य सरकार म्हणा किंवा तुमचं वकील फोरमने काही जनजागृती करण्यासंबंधी काही उपाययोजना केल्या आहे का आजपर्यंत? माझ्या तरी लक्षात आता सध्या काही येत नाही आहे जे याच्यासाठी केले असेल. पण मला वाटतं की जे जे NGOs आहेत जसं म्हणजे माझ्या माहितीत बरेच NGOs आहेत जे स्वतःहून आता आंगण ट्रस्ट आहे जी मुंबईची आहे त्याच्यानंतर आपलं प्रथम NGO आहे जे असे NGOs आहेत ते खूप छान काम करतात ह्या गोष्टींवर. पण गव्हर्नमेंटद्वारे कुठली अशी असा प्रोग्राम आलाय मला तरी नाही वाटत. म्हणजे जे प्रोग्राम आले ते इनडिरेक्ट आहेत की मुलांना एज्युकेशनचा हक्क आहे म्हणजे त्यांना त्यांना काय म्हणतात ना त्यांची फीस भरायसाठी भीक नाही मागावा लागणार किंवा मुलांना पौष्टिक जेवणाचा हक्क आहे म्हणजे त्यांना परत त्यांच्या जेवणासाठी भीक नाही मागावा लागणार. तसे इनडिरेक्ट बरेच आहे पण डिरेक्टली माझ्या तरी माहितीत काही नाही. नाही मॅडम ते प्रमाण जर शोधलं ना ते प्रमाण फार भिक्षे मागणे लहान मुलांचं प्रमाण तर याच्यावरती खऱ्या अर्थाने काहीतरी सरकार म्हणा किंवा आपण सोशल वर्क करणाऱ्या ज्या संस्था आहेत आता आपण महाविद्यालय म्हणा किंवा प्राथमिक शाळा आता उद्बोधन करतात पण ते प्रमाण ह्या गरीब लोकांच्या जर तुलना जर केली तर त्या लोकांसाठी आपण काहीतरी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणे काळाची गरज आहे. कारण आज रस्त्यावर आपण बघतो ते चित्र ते भयानक चित्र आहे मॅडम. आपण सहा जर टोल नाक्याजवळ थांबलो किंवा सिटीमध्ये शहरा लगत तर आपल्या गाडीजवळ बघा दोन चार मुलं सहज येतात आपल्याला ते आपल्याला क्यू वाटते ते बघून आणि ही येणाऱ्या काळाची खरी गरज आहे त्याचं उद्बोधन करण्याची किंवा हे प्रमाण कमी करण्याची. आणि मला वाटतं की याचा पण सिस्टमॅटिक अप्रोच असणं महत्वाचं आहे. म्हणजे NGOs करतायत ते खूप चांगली गोष्ट आहे आणि मला तरी वाटतं की ते त्यांच्या कॅपॅसिटीनुसार खूप चांगलं काम करतात. माझ्या माहितीत बरेच NGOs आहे ज्यांनी अशा मुलांना परत शाळेत पाठवलंय परत त्यांच्या फॅमिली सोबत पाठवलंय वगैरे. पण याचा इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट कडून आला पाहिजे कारण तुम्ही बघाल ना म्हणजे ही पूर्ण टोळी बनून गेलेली आहे. लहान मुलं त्यांचेच नाही जात बरेचदा त्यांची किडनॅपिंग होऊन म्हणजे ते जे भीक मागून जे त्यांचे पैसे किंवा जे काही गोळा होतं ते कुठेतरी जाऊन देता परत
म्हणजे ही पूर्ण काय म्हणतात अशी जी जी टोळी बनून गेली जे लहान मुलांना भीक मागायच्या कामासाठी एम्प्लॉय करता, याला टार्गेट करण्यासाठी एक सिस्टमॅटिक अप्रोच असला पाहिजे जो गव्हर्नमेंट कडून आला पाहिजे. तर मला तरी वाटतं की आपण आपण काय करू शकतो आपल्या परीने. मला वाटतं की आपले जे मेंबर ऑफ पार्लियामेंट असतात आपण त्यांना, म्हणजे आपले लोकल एमपीज एमएलएज असतात आपण त्यांना का नाही रिक्वेस्ट करत. कारण माझ्या माहितीत आहे बरेच लोक खूप कौतुकाने मला सांगतात की अरे आम्ही एमएलएला ओळखतो, आम्ही एमपीला ओळखतो. तर तुम्ही ती ओळख वापरून त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडू शकता की तुम्ही या ज्या मुलांना मुलांना भीक मागायच्या कामासाठी लावणारे जे लोक आहे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही काही प्रोग्राम सुरू करताय काय? तुम्ही ह्या ह्या सगळ्या गोष्टींना टार्गेट करण्यासाठी काय करू शकता? तुम्ही ते प्रपोजल्स पाठवू शकता? म्हणजे जेव्हा आपण ऍज सिटिझन्स डिमांड करू की तुम्ही आमचे लीडर आहात, ऍज एमएलए तुम्ही आमचे लीडर आहात, आम्ही डिरेक्टली सरकारला नाही सांगू शकत की तुम्ही हे आणा, तर आम्ही तुम्हाला सांगतोय की लहान मुलांचे लहान मुलांचं एक्सप्लॉयटेशन खूप वाढलंय किंवा मला स्टेशनच्या बाहेर जरा जास्तच मुलं दिसायला लागले, हे नंबर्स वाढता काय, कमी व्हायला पाहिजे. जर तुम्ही एमएलए आहात तर तुम्ही याची काळजी घ्या ना. तर मग असा असं सिस्टमॅटिक अप्रोच आपण करू शकतो. आपण याबद्दल ऍक्च्युअली कधीतरी आरामशीर बोलायला पाहिजे मला वाटतं. पण आता वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. एकच प्रश्न माझा शेवटचा प्रश्न नाहीये. आम्ही संस्थेच्या अंतर्गत ऑनलाईन स्टाफचे ट्रेनिंग घेत असतो. आमच्याकडे प्रायमरी सेकंडरी आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय असे वेगळे विभाग आहेत. तर कधी आपण ह्या विषयांवर मुलांचे कायदे आणि त्या अनुषंगाने जर स्टाफ ट्रेनिंगचा एक कार्यक्रम आम्हाला वेळ दिला तर एक आनंदाची गोष्ट होईल. आणि तुमचे एनजीओचं स्वरूप काय नाशिकातलं किंवा त्याच्यात थोडक्यात आम्हाला माहिती झाली तर बरं होईल. नाशिक लीगल एड हा मी सुरू केला होता ऍज अ स्टुडंट. तेव्हा आमचा पर्स्पेक्टिव्ह हा होता की लोकांना माहिती, कायद्याची माहिती मिळणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा त्यांना माहिती असेल तेव्हा त्या माहितीची तेव्हा त्या कायद्यांची अंमलबजावणी होईल. तर लहान मुलांच्या संरक्षणाबद्दल, बायकांच्या संरक्षणाबद्दल, महिलांच्या संरक्षणाबद्दल जे काही कायदे आहेत त्याबद्दल आम्ही जाऊन बोलायचो. तर आता आता याचा अप्रोच थोडा लिगल आला आहे की जर अशा केसेस असतील चाइल्ड सेक्शुअल अब्युजच्या तर आम्ही ते असिस्ट करतो. मेन्स्ट्रुअल हायजीन प्रोग्राम आता मी सुरू करते ज्याच्या अंतर्गत 50 गावांमध्ये सगळ्या महिलांना जे सॅनिटरी पॅड्स असतात त्याची सोय करून दिली जाईल आणि त्यांना मेन्स्ट्रुअल हायजीन काय आहे हे समजून देऊया. कारण आता आमच्या आमच्या पिढीकडे इंटरनेट वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, पण ज्या आमच्या आधीच्या ज्या पिढी आहे त्यांना त्यांच्याकडे नव्हतं. तर आम्ही गावात जाऊन डॉक्टर्सला घेऊन जाऊन याची माहिती देतो की मेन्स्ट्रुअल हायजीन काय आहे, त्यांना इन्फेक्शन कसं होऊ शकतं, त्याच्या कुठल्या गोळ्या आहेत, त्याच्याशी कसं डील करायला पाहिजे. आणि पुढच्या 3 वर्षासाठी आम्ही त्यांना सॅनिटरी पॅड्सची सोय करून देतोय. आणि जे सॅनिटरी पॅड्स पण देतो ते इको फ्रेंडली आहेत. मग असा सगळ्या गोष्टींचा विचार करून असा प्रोग्राम आम्ही सुरू केला आहे. आता तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या आशीर्वादाने तो होईल कदाचित चांगला. निश्चित निश्चित मॅडम. आम्ही अवेअरनेस कॅम्पेन महाविद्यालयाच्या वतीने साधारणतः आमचे लोकल जे परिसरातले शिक्षक आहेत त्यांना आम्ही उद्यापासून सुरू करतोय नवीन शैक्षणिक धोरण आणि ऑनलाईन एज्युकेशन. आता निश्चितच हे पोर्टल भविष्यात तुमच्यासारख्या वक्त्यांना बोलून त्याही शिक्षकांपर्यंत पोहोचणं आणि तुमचे जे जे इव्हेंट्स तुम्हाला ऑर्गनाईज करायचे असतील, विद्यार्थ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल किंवा शिक्षकांसाठी असेल, समाजासाठी असतील, तर निश्चित आम्ही ऑर्गनाईज करू. आमचं हे जे काही ऑनलाईन पोर्टल सेवा आहे आम्ही 100 पार्ट आमच्याकडे झूम पोर्टल आहे किंवा 500 पार्टिसिपंटचं पण आहे. तर निश्चित आपल्या एनजीओ आणि आमचं महाविद्यालय एकत्रितपणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण एकत्र येऊया असंच मी आपणास विनंती करेन. आणि वेळ फार झालाय अध्यक्षीय मनोगत पण मी इथंच व्यक्त करतो. आजच्या वक्त्यांनी ज्यांना राष्ट्रपती अवॉर्ड्स प्राईज मिळालेले आहेत अशा ऍडव्होकेट सोनाली शेलार मॅडमांनी आपल्याला अनेक विषयांना चालना दिलेली आहे. आणि खर तर आम्ही शिक्षणातले सगळे घटक त्याच्यामध्ये पालक असेल, विद्यार्थी असेल, जे काही ऑल स्टेक होल्डर्स आम्ही म्हणतो या सगळ्यांनी मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या विविध ज्या समस्या आहेत
त्याच्यावर त्यांच्या रिलेटेड कायदेज असतील, त्याच्यावर महिलांच्या समस्या आहेत, मुलींच्या समस्या आहेत, या सगळ्यांवर आता आपण त्यांना अवेअरनेस करणं, ज्ञान देणं ही काळाची गरज आहे. आणि हे होत नाहीये, कायद्याचं अवेअरनेस आपल्यापर्यंत होत नाही. जेव्हा माझ्या घरावर एखादा कोणी आरोप करतो किंवा माझ्यावर एखादा कायद्याने एखादा गुन्हा दाखल होतो, तेव्हा मी त्या कोर्टाच्या किंवा त्या वकीलच्या त्यांच्याकडे जेव्हा जातो, तेव्हा ते वकील जेव्हा सांगता की असा असा गुन्हा आहे, याच्यावर हे रूल्स आहेत, याच्यावर तुम्हाला बेल होईल, काय जे काही होईल ते जेव्हा कायदे कळतात, जेव्हा आपण कायद्याचे कलम बघतो आणि काय काय किती मेजर गुन्ह्यामध्ये ते दिसू शकतं, हे अवेअरनेस नसल्या कारणाने बऱ्याचशा समाज व्यवस्थेमध्ये चुका होत आहे. आणि मला असं वाटतं की अवेअरनेस कायद्याचं जाण होणं काळाची गरज आहे. आणि त्याचं सेन्सिटायझेशन प्रोग्राम महिला विभाग आमचा जो काही महाविद्यालयात कार्यरत आहे, इंटरनल कंप्लेंट कमिटी आमच्याकडे कार्यरत आहे, त्या अनुषंगाने त्याच्यावर आम्ही बरेच वेबिनार्स आणि आयोजन केलंय. आणि मुलींना त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं हा एक उपक्रमच आम्ही महिला कक्षाच्या वतीने राबवत आहेत. त्या वतीने आपल्या नेक्स्ट इयर प्लॅन जो आपण करतोय, अकॅडमिक प्लॅन करतोय, त्याच्यामध्ये मॅडमांच्या ह्या एनजीओ मार्फत कंटिन्युअस आपण एक पूर्ण वर्षाचाच एक प्लॅन करूया. महिन्याला एक जरी ऍक्टिव्हिटी झाली ऑनलाईन मोडने, तरी मला असं वाटतं की आपण मुलांसाठी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत वेगळ्या गोष्टी वेगळे विषय घेऊन आणि कायद्याचा अवेअरनेस हाच एक विषय जरी ठेवला तरी एक चांगलं काम होऊ शकतं. आणि निश्चित मॅडम आपली तुमची कायम मदत लागेल. मी महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आपलं मनापासून आभारही व्यक्त करेल. आणि असं एक व्यक्तिमत्व आहे की जे शिक्षण घेत असतानाच एनजीओ निर्माण करते आणि कायद्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहे, ज्यांना कायद्याच्या कायदा काही लोकांचा भाग असतो की ते त्यांच्या पुरतं मर्यादित ठेवतात, पण यांचा जो कायद्याचं नॉलेज आहे हे समाजासाठी देण्याचं, फ्री सेवा देण्याचा हा भाव त्यांच्यामध्ये दिसतोय, अशा व्यक्तिमत्व आज आपल्या ऑनलाईन मोडने प्राचार्य मोसू पाटील हे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. आणि त्यांनी त्या महाविद्यालयात सलग 25 वर्ष सेवा देऊन त्या महाविद्यालयाचा मनमाड परिसरामध्ये फार मोठा लौकिक केला. आणि त्यांच्या नावाने आज आम्ही जीवन मूल्ये आणि नीतिमूल्ये हा एक विषय ह्या वर्षाची थीम ठेवून आम्ही व्याख्यानमाला घेतले. आणि याच्यात खरंच जीवन मूल्य आणि नीतिमूल्यामध्ये सुद्धा हा सुद्धा एक कायद्याचा अवेअरनेस आणि आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, वागताना काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीबाबत मॅडमांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. खरंच मनापासून तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांनी जे सहभागी इथं जे काही जेवढे घटक आहेत त्यांना पण ह्या विषयाकडे एक सेन्सिटायझेशन आम्ही जो भाग आहे बघण्याचा आमचा दृष्टिकोन हा बदलणं किती गरजेचं आहे हे सगळं तुम्ही अवेअरनेस केलं. निश्चितच स्टाफचं ट्रेनिंग होतं,